सक्षम, गुड मॉर्निंग। आहे काय, चला उठा बडाबड। गुड मॉर्निंग सक्षम, चला पटकन हात द्या, उठा। चल 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 पटकन, किती ह्या आळ्या पळ्या द्यायच्या, वा चल रे बाबा। हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण एकदम झकास। चला तर मी इकडे दूध तापायला ठेवलेलं आहे, गॅसवर पाणी पण ठेवलेलं आहे पिण्यासाठी। चला आता आपलं दिवसाचं रुटीन चालू झालेलं आहे, दाखवते तुम्हाला दिवसभर मी काय 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 करते। चला तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर मी अशा प्रकारे कांदा भाजायला लावलेला आहे गॅसवर। हा पण मला कधी कधी वाटतो का अशा प्रकारे पण गॅसवर कांदा भाजून किंवा खोबरं भाजून जेवण बनवावं, जसं आपण गावाला चुलीवर चुलीमध्ये टाकतो आरावर ते भाजतं। तर मी अशा प्रकारे आज कांदा भाजून घेते आणि खोबरं पण असंच भाजून घेणार आहे भाजीसाठी। चला दाखवते पुढे मी काय भाजी बनवणार आहे। इकडे कुकर ठेवलेला आहे मी गॅसवर आणि कुकरमध्ये घालून घेते मसाले। जिरा, ओवा आणि हळदी, लाल तिखट घालते घरचं गरजेनुसार। इथे चणे घेतलेले आहेत मी, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते। वरतून मीठ ऍड करते चवीनुसार, हलवून घेते। आता याच्यात पाणी घालते शिजण्यासाठी। झाकण बंद करून घेते आणि कुकर लावून घेते, म्हणजे 4-5 शिट्ट्या तरी झाल्या पाहिजेत, चणे छान असे मऊ शिजले पाहिजेत। चला तर कुकर होईस्तोपर्यंत मी पीठ वगैरे म्हणून घेते। इकडे कांदा भाजून झालेला आहे, अशाच प्रकारे मी खोबरं पण ठेवलेलं आहे गॅसवर। चला ते पण भाजून घेते, खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही, झालं ते खोबरं भाजून। इथे बघू शकता कांदा आणि खोबरं वाटून घेत वाटण्यासाठी घेतलेलं आहे मी। आता हे बारीक वाटून घेते, याच्यामध्ये लसूण पण घातलेलं आहे। हे मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेते याची। हे बघू शकता वाटण छान असं वाटलेलं आहे मी। आता कुकर झाला ना की वाटण घालून घेते, कुकरची अजून शिट्टी नाही झाली आहे, तोपर्यंत मी चपात्या बनवायला सुरुवात करते। तर इकडे केलेलं आहे मी चपात्या बनवायला सुरुवात। सक्षम तुझं आवरलंय का? काय करतोय तू? ओके आवरून घे बरोबर। दुसऱ्या गॅसवर कुकर पण ठेवलेला आहे, तो शिट्ट्या मारतोय। चला मी आता फटाफट चपात्या लाटून घेते, म्हणजे बनवून घेते आणि तुम्हाला परत भेटते। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू राहा, कुठेही जाऊ नका। व्हिडिओ पूर्ण बघितला लाईक फॉलो सबस्क्राईब करा। तर इथे माझ्या कालच्या चपात्या उरलेल्या आहेत, त्याचे पण बारीक बारीक तुकडे बनवून घेतलेत आणि तव्यावर टाकलेले आहेत। त्याला मीठ आणि तेल घातलेलं आहे थोडंसं, म्हणजे चांगल्या अशा कुरकुरीत होतात। आमच्या इकडे याला गावाला पोर्क बोलतात। शिळ्या चपात्या मी तर टाकून देत नाही काहीच जेवण, जेवढं खाता येईल तेवढं, म्हणजे एक्स्ट्रा करतच नाही। पण आता उन्हाळा असल्यामुळं मुलांना जेवण असं भरपूर जात नाही, ते शिल्लक राहतं 1-2 चपात्या तरी, मग ते अशा प्रकारे बनवायचे म्हणजे सगळे थोडं थोडं खातात आणि जेवण वाया जात नाही।
चला तर हे आता बारीक गॅसवर आहे ना, छान असं कुरकुरीत बनवून घेते ह्या चपात्या। इकडे चणे चांगले शिजलेले आहेत बघू शकता, तर याच्यात मी आता मसाला घालून घेते। गरजेनुसार पाणी ऍड करते। चांगली उकळी घेऊया। इथे देते मी सक्षमला दूध, बॉर्नव्हिटा दूध देते, त्याला आवडतं। काय चाललंय तुझं सकाळी सकाळी? किती वेळा ते फोटो चेक करत बसणार आहेस? एकदाच एका वेळेस काम नाही करता येत ना, कुठे चिपवायचे कॅलेंडर? ते चिपकवशील पण ते रात्री करायचं ना, सगळ्या शाळेचा टायमाला थोडी नाच काम करायचं। मी इकडे झालेली आहे रेडी, आणि चला तर आता जायचंय सक्षमला सोडायला स्कूलमध्ये। बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला तोपर्यंत। सक्षम रेडी होते, अजून त्याचं थोडंसं बाकी काहीतरी चाललंय, त्याचं कॅलेंडरमध्ये काय काय फोटो चिपवायचं वगैरे दाखवते तुम्हाला पुढे। चला तर आपली छानशी अशी गॅलरी मस्त हिरवी हिरवी बघा, उन्हाळा चालू झाला आहे तर छान छानच अजून फुलत चालले। मला वेळ असेल तर मी देते लक्ष, पण मला वेळ नसल्यावर मी लक्ष देऊ शकत नाही। सो मला वेळ होता काल परवा, तर मी स्वच्छ पण केले बघा, झाडं पण एकदम क्लीन करून टाकले। डोका डोका पाहिजे त्यासाठी, डोका एक डोका। अरे थोडासा चालतो, बस झाला, जास्त लावायची गरज नाही आहे। चिपकणार ना, चेहरा है या चांद खिला है, जुल्फ गनी है शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या। आवर आवर लेट झालाय तुझा, झालं का? बस बस बस, दिल दे दिया है जान तुम्हें देंगे, दगा नहीं करेंगे सनम। ये लड़का बहुत जानबूझ के टाइम वेस्ट कर रहा है, रात का काम सुबह जाने का टाइम कर रहा है, जो रात को करना चाहिए वो अभी कर रहा है, उसको याद नहीं आता है रात को टीवी के ना चक्कर में। ये ले खुद को चिपका बराबर, ये नया जुगाड़ था फिर भी कॉल निकलने का, बराबर ना बच्चा? ओ बच्चे कंपनी, ठीक है खूप वेळ लावला असा सक्षम, मला नाही लेट होते, तुलाच लेट होते स्कूलला जायला। एक दिवस चालते गेट बंद झाल्यावर मग नौटंकी चालली सकाळी सकाळी, जी रात्री करायची कामं ती आता करतोय, रात्री याला का टी व्ही बघत बसतोय, आणि सकाळी याला सुचतं का मला काहीतरी करायचंय शाळेत पाहिजे ते, तर हा जागा होतो हडबडून। अरे टेप दे लवकर, हातातच घुसवू ना एकदाच आणि रोल रोल कर। फोटो दाब दे जरा सगळ्या वरतून हाताने, कर जरा दाब असा ठेवायचा, पप्पा सगळे छोटे वाटतात ते का तब मिलोगे। चलो या ही बॉटल ना मम्मीचं काय करू बघ, काय आवर पडपट लेट होते, हाय म्हणजे काय किती पण काम करून घ्यायचं का मम्मीकडून, स्वतःची कामं स्वतःला करता आली, घेतलं का? चल चल धर नुसती घाई घाई असती काय, तूच चालवणार, लेट झालं किडेच करणार, तू चालवणार काच गाडी,
बर मग जाओ तू एकटाच। बघा किती घाई साहेबाला, नको तीच घाई करतोय। बॅग ठेव पुढे, चल तुला चालवायला देते गाडी। नाही का हो, तर गाईज मी आलेले गार्डनमध्ये। आज मला सकाळी ट्रेनिंग नाही आहे, मी सक्षमला सोडलं आणि गार्डनमध्ये आले। चला आता गार्डन दाखवते तुम्हाला। मस्त हे छान गार्डन आहे, याच्या आधी पण दाखवलं आहे मी, पण आज अजून चांगलं दिसेल। आपल्या मुळावर असतं ते सगळं गार्डन, चांगलं वाईट। हां चला तर पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवते। लोक एक्सरसाइज करतात आणि मी त्यांना बघणार, मी काय एक्सरसाइज नाही करणार। असं छानसं गार्डन आहे मोठे, लोक करतायत आपले एक्सरसाइज। कोण धावते, कोण हाताची एक्सरसाइज करते, कोण झोक्यावर खेळते। हे बघ हे नाही आहे, एवढं मोठं गार्डन जागेवरच राऊंड मारतायत। प्रत्येकाचे आपले आपले टेक्निक असते। तू क्या जाने तेरे दिल। हे असं आहे गार्डन, छान रात्री हे छान, इथे लाईट वगैरे लागतात। हे जे येल्लो येल्लो दिसतात ना फुलांसारखे, ते कळ्यांसारखे, त्याच्यात लाईट लागतात, तर ते खूप छान वाटतं रात्रीचे। आणि ते तसे त्या साईडला मुलांना खेळायला आहे, झोके घसरगुंडे वगैरे। ही गार्डनची मेन एंट्री आहे। लोक मला बघून बोलतात की तुम्ही गार्डनच्या बाहेर रोज रोडवर असता आणि आज गार्डनमध्ये कसे काय आहेत। काय आता आहे, लोकांना रोज मला रोडवर बघायची सवय लागली। गार्डनमध्ये फारच कमीत कमी दिसते मी। गार्डनमध्ये मी फक्त आहे ना पावसाळ्यात वगैरे येते, आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात मी फक्त ट्रेनिंगला असते, दुसरं काही करत नाही। सो ट्रेनिंग करून पण मी मेंटेन राहते आणि एक्सरसाइज करून पण मी मेंटेन राहते। सो हे काम नसेल तर ते नक्कीच करते मी। इथे छान छान एक्सरसाइज चालू, हे सगळं छान एक्सरसाइज करण्यासाठी इथे। हे अशी मस्त छान छान फुलं लावलेली आहेत। हा हे कागदी गुलाब आहेत। प्रसन्न असं वातावरण आहे गार्डनमध्ये, आणि अशा एक्सरसाइज करताना बघितलं ना लोकांना तर मला पण करावं वाटतं। पण आता माझा आज काय एक दिवस करून काय होणार नाही आहे। तर इथे आहे चिक्कूचं झाड आणि याला चिक्कू लागलेले आहेत बारीक बारीक। बघा हे छान फुलं लागलेली आहेत गार्डनमध्ये आहे ना, हेच ते प्रसन्न वातावरण असतं की ज्याच्यामुळे आपण मन प्रसन्न होतं सकाळी सकाळी। अशी छान छान फुलं वेगवेगळे लोक बघितली का मन एकदम भारी होऊन जातं, एनर्जी आणि शुद्ध हवा। कसला भारी कलर आहे, कशात ओके। इकडे आहे मुलांना खेळण्यासाठी, मुलांना सुट्टी लागली संध्याकाळी, खूप गर्दी करतात गार्डनमध्ये। याच्यावर काय मी आता बसू, मी बसू का याच्यावर, म्हणजे ते तुटलंच समजा। वॉचमॅनचं लक्ष नाही तोपर्यंत झोक्यावर बसून घेते। इधर आ, चालू कर। इकडे क्या मैं? हाँ थैंक यू। Thank you.
दोन काचा एकदम तुटल्या. सगळं आता मी लावून घेतलेले आहेत. ते पण ही पण तुटली होती.